लाली आत्या ही मुलगी खोटं बोलते, हिला ना आत्ताच्या आत्या इथून हकलून द्या, तिची हीच लायकी आहे, निघून जा इथून. श्रीनू ओवी खोटं बोलते, अरे तुझं बाळ माझ्या पोटात म्हणून ती हे सगळं असं वागते. एक मिनिट चार, तू जा काय बोलतेस खरा ना, मग घाबरतेस किती आहे. मी आता दादा बोलवते, तू नाडी बघून सांगत ना काय ता खरा काय आणि खोटा काय. नाही दादा कशाला, ते पण हिचीच बाजू घेतील. तुम्ही सगळे मिळून ना मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतायत. नाही नाही मला माहितीये ना तुम्हा सगळ्यांची ही चाल आहे. ओके ओके ठीक आहे, आपण दादांना नको बोलूया आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे एक सेकंड हे रिपोर्ट्स खोटे हेही आपण कन्सिडर करू. आय अंडरस्टँड तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे चारू, बट डॉक्टर सावर्डेकरांवर तर विश्वास आहे ना तुझा. त्यांचं काय? अगं ते पण आले तुझ्या लग्नात तुला कॉंग्रॅच्युलेट करायला, तू पेशंट आहे ना त्यांची म्हणून मुद्दाम आलेत ते. डॉक्टर या. आता खोटं बोलून काही उपयोग नाही, यांना सगळं समजलंय. समजले म्हणजे काय? समजले हे रिपोर्ट्स खरे आहेत, अरू प्रेग्नंट नाहीये. डॉक्टर अहो तुमच्याशी बोलतोय मी, काय समजलंय? हे सगळं खोटं आहे. आता काय बोलणार आहेस चारू? ओ राईट, आता तू म्हणशील की मी ह्या डॉक्टरांना सुद्धा तुझ्या विरुद्ध भडकवलंय, पण चारू मी कोण आहे हे माहीत नसतानाही त्यांनी मला तुझ्याबद्दल सगळं खरं सांगितलं. डोंट ट्रस्ट मी, वेट.